काही जणांचं म्हणणं असं आलं की भीक या शब्दाऐवजी देणगी किंवा वर्गणी. अरे बाबा, त्या काळामध्ये आपण हे माधुकरी मागून शिकलो. म्हणजे काय माधुकरी? म्हणजे काय माहिती होतं माधुकरी शब्द? भीक मागून शिकलो. मग त्या माधुकरी शब्दाचा अर्थ काय? का माधु लोकांकडे हात पसरून मी शाळा चालवल्या. हां, धान्य गोळा करायचे भाऊराव पाटील, हे तुला माहिती आहे का? मी त्या भागातला आहे, तू नसेल माहिती तर वाच करतोय. भाऊराव पाटील धान्य गोळा करायचे, त्या धान्य गोळा करण्यातून वसतिगृह चालवायचे. का तर ग्रामीण भागातली मुलं जी आहेत त्यांची वसतिगृहाची व्यवस्था नाही झाली तर ते कॉलेजमध्ये जाऊ शकत नव्हते. मग हे जे घरोघर धान्य मागून फिरतो त्याला त्याला असं म्हणूया की ते देणगी मागत होते. तर हा प्रचलित शब्द आहे की भीक मागून मी माझी संस्था वाढवली. काय चुकीचं आहे? बरं, मी पुढे त्याचं क्लिअरही केलेलं आहे. हे माझं जर संपूर्ण संतपीठाचं भाषण ऐकलं तर मी म्हटलं की CSR शब्द मी वापरला. आणि मग तो मी अजून उलगडून सांगितला की ज्या कंपन्यांना 5 कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट होतो त्यांना 2% असं मी सगळ्या वारकऱ्यांना समजावून देतो. त्याला CSR म्हणतात आणि हा CSR त्यांना खर्च करावा लागतो, तो त्यांचा पडून असतो. आपण तो मागवला पाहिजे आणि संत विद्यापीठाच्या ब्रँचेस मागवायला पाहिजे. मग तुमच्या बाबतीत अशा स्वरूपाची जी टीका टिप्पणी सध्या सुरू झालेली आहे, काय कारण वाटतं तुम्हाला? हे का होतं? दादा टार्गेट आहे, झाडाला आंबे लागले की लोक दगड मारतात. हो बरोबर आहे ना? आता यावर काहीतरी करा ना. बोलले आंबे म्हणाले, झाड म्हणाला, दगड म्हणाले. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला बाकी खूप समाजामधलं कन्स्ट्रक्टिव्ह दाखवण्यासारखं आहे. तुम्ही असं सारखं लोकांना कॉन्ट्रोवर्सी आणण्यातून पॉलिटिकल पार्टीचा अजेंडा तुमचा कसं काय अजेंडा असू शकतो? मी मगाशी माझ्या TV9 मित्राला काय म्हटलं की तुमची एक पत्रकार म्हणून जबाबदारी नाही का ती कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करताना? ए ही बघा कसे आम्हाला यात काही चुकीचं वाटत नाही, तसं म्हणणारच नाही का? मग तुम्ही सांगा आम्ही असं म्हणणार, आमचं हेच आहे काम असं म्हणतात. मी तुला म्हटलं की नाही मगाशी, म्हटलं बघ तू मित्र आहे ना, आता तुम्ही कमी मित्र आहात. आता मी मकरंदच्याच कार्यक्रमात जाऊन मैत्री मुंबई पुण्यातले पत्रकार तुमची अश्विनी वगैरे घ्या, खूप आमचे आता तुमची मग पत्रकार म्हणून नाही मित्र म्हणून सुद्धा जबाबदारी नाही की अरे ह्यात काय कॉन्ट्रोवर्सी ते योग्यच बोलेल. बरं, मी पहिलं बाबासाहेबांना, कर्मवीर भाऊराव पाटलांना, महात्मा ज्योतिराव फुलेंना ॲप्रिशिएट करतो. शाळा कोणी सुरू केल्या असं वाटतं? बाबासाहेबांनी सुरू केलं, महात्मा ज्योतिराव फुले सुरू केलं, हां त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलं. ते कुठे मला सांगायचं होतं, त्या समोर बसणाऱ्या वारकऱ्यांना संतपीठाच्या ब्रँचेस वाढवा, इज अ गव्हर्नमेंट डील, पण त्याच्यावर नका अवलंबून. पण दादा, जे ह्या विषयाची जास्त